देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली असून त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना हा मोठा धक्का बसल्याचं सांगण्यात येते. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलंय. गुजरातच्या सूरत न्यायालयाने हा मोठा निर्णय दिलाय. दरम्यान न्यायालयाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर थोड्याच वेळात त्यांना शिक्षाही जाहीर करणार असल्याची माहिती समोर येते. आज 4 वर्षांनी राहुल गांधी यांना या प्रकरणात दोषी ठरवलंय. दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान राहुल गांधी न्यायालयात हजर होते. दिल्लीहून सकाळीच ते सूरतला पोहोचले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावासंबंधी केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळे संसदीय समितीने हा निर्णय घेतलाय.